हाय फ्रेंड्स, मी उठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्हा परिषदेने 2020 आरोग्य सेवक या पदासाठी लेखी परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर 15 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या 15 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आणि या पेपरमधील तांत्रिक 40 प्रश्नांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला माझ्याकडून मराठी व्याकरण हा विषय शिकायचा असेल तर त्यासाठी लाईव्ह कोर्स उपलब्ध आहे. आणि लाईव्ह कोर्सची फी 1200 रुपये आहे. 1200 रुपयामध्ये रोज 1 तास लाईव्ह क्लास असतो आणि PDF नोट्ससुद्धा मिळतात. आणि याच्यामध्ये दुसरा एक कोर्स आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स. त्याच्यामध्ये फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात, PDF नोट्स मिळत नाहीत. आणि त्याची फी फक्त 600 रुपये आहे. आणि तुम्हाला दोन्हीपैकी जो कोणता कोर्स घ्यायचा असेल त्यासाठी 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, जर लाईव्ह क्लास पाहिजे असेल तर लाईव्ह मराठी क्लास म्हणून मेसेज करा. आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ मराठी क्लास म्हणून मेसेज करा. तुम्हाला क्लासची माहिती दिली जाईल. चला तर मग आता या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं पाहूयात. पहिला प्रश्न आहे, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. या वाक्यातील वाचाळ या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द ओळखा. तर वाचाळ हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आबोल हा आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, आबोल. त्याच्यानंतर ज्याला सीमा नाही असा, तर ज्याला सीमा नाही त्याला आपण असीम असं म्हणतो. 3 नंबरचं उत्तर आहे. व्याकरण या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? तर व्याकरण या शब्दाचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा होतो. डी हे त्याचं उत्तर आहे. जेथे जाशी तेथे तू माझा सांगाती, चालविता हाते धरून या, हा वृत्ताचा कोणता प्रकार आहे? तर हा अभंग हा प्रकार आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? तर दिग्दर्शक या शब्दाचं स्त्रीलिंग रूप दिग्दर्शिका हे आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. शेड्रिपू या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. तर याचा संधी विग्रह शेट अधिक रिपू असा होतो. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? तर या ठिकाणी हा जो कुंभकर्णला अधोरेखित केलेला आहे ते सामान्य नाम या प्रकारामध्ये येतं. मुळामध्ये एका नामाची दुसऱ्या नामासोबत तुलना केलेली, म्हणजे एका विशेष नामाची दुसऱ्या विशेष नामासोबत तुलना केलेली असेल तर ज्या विशेष नामासोबत तुलना केलेली आहे ते विशेष नाम त्या वाक्यात सामान्य नाम म्हणून आलेलं असतं. मग मुलगा याची तुलना कुंभकर्ण या विशेष नामासोबत झालेली आहे आणि म्हणून कुंभकर्ण हे सामान्य नाम म्हणून आलेलं आहे. नामाच्या अपवादामध्ये हे नियम येतात. खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? याच्यामध्ये सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे राणी राणी राते. आता मुळामध्ये सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर दिलेल्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग याच्यामध्ये कर्ता आहे राणी, कर्म आहे राणी आणि क्रियापद राते हे सकर्मक क्रियापद आहे. आता राणी छान राते या वाक्यामध्ये कर्मच नाही आहे. छान हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. तसंच राणी सुरेख राते याच्यामध्ये सुद्धा कर्म नाही आहे. सुरेख हे क्रियाविशेषण अव्यय आहे. पण बी याच्यामध्ये राणे हे कर्म आहे म्हणून राते हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. जाणून बुजून हे कोणत्या प्रकाराची क्रियाविशेषण आहे? तर जाणून बुजून हे रितिवाचे क्रियाविशेषण आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, तर ते तृतीय विभक्तीचं उदाहरण आहे. ए त्याचं उत्तर आहे, तृतीय विभक्ती. लोट आपली स्तुती करोत, लोट आपली निंदा करोत, संयुक्त वाक्य करा. तर आता या ठिकाणी याचं संयुक्त वाक्य असं होईल, लोट आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि दोन प्रधान वाक्ये जर प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययनं जोडलेले असतील तर त्यालाच आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला या वाक्यातील उद्देश वाक्य ओळखा. त्याच्यामध्ये उद्देश वाक्य आहे त्याचा धाकटा मुलगा. डी हे त्याचं उत्तर आहे. आणि उद्देश वाक्य म्हणजे काय? तर वाक्यातील कर्ता आणि त्या कर्त्यासाठी विशेषण म्हणून जे काही शब्द आलेले आहेत त्यांचा समावेश हा उद्देश वाक्यामध्ये होतो. तर डी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माझा देश मला खूप आवडतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे स्थान ओळखा. तर या ठिकाणी माझा देश याला अधोरेखित केलेला आहे. जर क्रियापदाला आपण आवडणारा कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर येतो देश, म्हणजे देश हा कर्ता आहे आणि त्याच्यासाठी विशेषण म्हणून माझा हा शब्द आलेला आहे. म्हणून कर्ता आणि त्याच्याविषयी विशेषण म्हणून आलेला जो वाक्याचा भाग असतो त्याला आपण उद्देशांग असं म्हणतो.
म्हणून याचं उत्तर आहे उद्देशांड्र, बी हे त्याचं उत्तर आहे. आणि मला खूप आवडतो हा विधेयांड्र आहे. वाक्यातील क्रियापदालाच विधेय असं म्हणतात. आणि क्रियापदाविषयी माहिती देणारी क्रियाविशेषण, अव्यय व कर्म यांचा समावेश हा विधेयांड्रामध्ये होत असतो. त्याच्यानंतर यथाशेट्टी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे, तर यथाशेट्टी हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. तर या ठिकाणी बरं, अव्ययीभाव समासामध्ये ना पहिलं पद महत्त्वाचं असतं, म्हणजे ज्या सामासिक शब्दामधील पहिलं पद महत्त्वाचं असतं त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणतो. आणि यथाशेट्टी म्हणजे शेट्टीप्रमाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. आता याच्यामध्ये बारीक सारीक हा अभ्यस्त शब्द आहे. आणि मुळामध्ये अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर अगोदर जो शब्द आलेला आहे त्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती झाली असेल, किंवा त्या शब्दातील काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार झालेला असेल तर त्यालाच आपण अभ्यस्त शब्द असे म्हणतो. तर बारीक सारीक हा अभ्यस्त शब्द आहे. अभ्यस्त शब्दाचे परत तीन उपप्रकार आहेत. त्याच्यातला पहिला उपप्रकार आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे अंशाभ्यस्त, आणि तिसरा आहे ध्वनिदर्शक. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूयात आपण आता. तर प्रश्न आहे, पहा योग्य जोड्या लावा. आपल्याला इथं शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो कोणत्या संधीचं उदाहरण हे आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी नव आदित ईट नावीट हे सोर संधीचं उदाहरण आहे, म्हणजे एटला ब येते. त्याच्यानंतर सेट आदित रिपू हे व्यंजन संधींचं उदाहरण आहे, म्हणजे दोनला क येतं. आणि दू आदित लक्ष हे दूरलक्ष हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे, म्हणजे तीनला अ येतं. तर किती नंबरचं उत्तर आहे, सी त्याचं उत्तर आहे. एटला ब, दोनला क आणि तीनला अ, सी हे त्याचं उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.